नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण 4 BHK या बिल्डिंगचा वॉकथ्रू करणार आहोत आणि 26 फूट बाय 30 फुटामध्ये ग्राउंड लेवलला हॉल, किचन, बेड, देवघर, टॉयलेट, व्हरांडा आणि फर्स्ट फ्लोअरला 3 बेड आणि हॉल आणि संडास बाथरूम अशा प्रकारचं हे प्लॅनिंग तुम्ही दिसतं आहे. हा 26 फूट बाय 30 फूट याच्यामध्ये हॉल आहे, देवघर आहे, किचन आहे, एक बेडरूम आहे आणि वरती 3 बेड आहेत आणि हॉल आहे. अशा प्रकारची रचना आपण आता वॉकथ्रू करतो आहे. आणि आता आपलं व्हरांड्यामध्ये एंट्री करतो. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे, 4 व्हीलर 1 आणि 2 व्हीलर 1 अशा प्रकारचं पार्किंग आपण या ठिकाणी छोटी 4 व्हीलर मारुती कार किंवा छोटी कार आपण पार्क करू शकतो. 2 व्हीलर या ठिकाणी समोर पार्क करू शकतो आणि हा समोर प्रशस्त असं एरिया आहे आणि व्हरांडा छोटासा केलेला आहे. आणि वॉकथ्रू आपण आता प्रत्यक्षात जो प्लॅन तुम्ही पाहताय त्या प्लॅननुसार आपण या ठिकाणी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केलेली आहे. हा समोरील टिकवूडचा दरवाजा आहे आणि त्याला पूर्णपणे ग्रॅनाइटमध्ये सजवलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आहे. आणि हा 20 फूट बाय 12 फुटाचा हॉल आहे, प्रशस्त 22 फूट बाय 12 फुटाचा आहे. आणि हॉलमधूनच फर्स्ट फ्लोअरला उजव्या बाजूला जिना आहे, तुम्ही पाहताय. आणि जिन्याचं रेलिंग करायचं फक्त बाकी आहे. आणि एका बाजूला पूजा रूम आहे, देवघर आहे. देवघरला पण सजवलेलं आहे, ग्रॅनाइट फ्रेम बसवलेली आहे, फोटो फ्रेम. आणि अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन देवघराचं आहे. आणि देवघरानंतर आपण आता किचन आहे. एक मेन एंट्रन्स हॉलमधून एक पॅसेज दिलेला आहे. आणि ह्या पॅसेजच्या एकाच साईडला टॉयलेट आहे आणि एकाच साईडला वॉश बेसिन बसवलेली आहे. इकडे एक बेडरूमचा समोर दरवाजा दिसतो आहे, एक किचनचा दिसतो आहे. आणि इकडं किचनच्या साईडला देवघराच्या बाजूला हे वॉश बेसिन आहे, टेबल टॉप वॉश बेसिन आहे. आणि समोर आता किचन आहे, 10 बाय 12 फुटाचं किचन आहे. आग्नेयला ओटा आहे, एल टाईप ओटा आहे. तर असा हा ओटा आहे. किचन ट्रॉलीज अजून करायच्या आहेत. समोर प्रशस्त अशी विंडो ठेवलेली आहे, ग्रॅनाइटमध्ये डिझाईन केलेलं आहे. आणि आता आपण किचनला एक लॉफ्ट दिलेला आहे. परत आपण पॅसेजमध्ये येतो आहे. हॉल आणि किचन आणि बेडरूमच्या मध्ये पॅसेज आहे आणि त्या पॅसेजमध्ये एका बाजूला वॉश बेसिन तर दुसऱ्या बाजूला टॉयलेट आहे. तर अशा प्रकारचं हे अरेंजमेंट आहे. WC आणि बाथरूम एकत्र अशा पद्धतीनं इंडियन कमोड आहे. आणि या ठिकाणी 10 बाय 12 फुटाचं बेडरूम आहे. अजून कन्स्ट्रक्शन सुरू आहे, थोड्याच दिवसात हे पूर्ण होईल. आणि 2 खिडक्या आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर असं हे बेडरूमची रचना आहे. आता आपण ह्या बेडरूममधून परत हॉलकडं जातो आहे पॅसेजमधून.
किचनचं बेडरूमचं पी ओ पी बघा, सिम्पल आणि सोबर अशा प्रकारे पी ओ पी केलेलं आहे, फॉल सिलिंग जिप्सममध्ये। आणि या पॅसेजमधून आता आपण परत हॉलमध्ये एंट्री करतो। या ठिकाणी वॉश बेसिन दिसतं आहे तुम्हाला, आणि एका बाजूला आपण परत हॉलमध्ये आलेलो आहोत। आणि हॉलमध्ये अशा प्रकारचं फॉल सिलिंग केलेलं आहे, आणि हॉलमधूनच आपण आता जिन्याच्या सहाय्याने वरती फर्स्ट फ्लोअरमध्ये जाऊन माहिती घेणार आहोत। आता आपण हॉलमधून फर्स्ट फ्लोअरच्या यस रचना पाहण्यासाठी जातो। तर याला रेलिंग लावायचं आहे, अजून काम सुरू आहे। आणि खाली जसा हॉल आहे तशाच प्रकारे रचना वरती आहे। आपण याच्यामध्ये पार्टली बेड पण करू शकतो, पण या ठिकाणी हॉलच ठेवलेला आहे पूर्ण 22 फूट बाय 12 फुटाचा। प्रशस्त अशा दोन विंडो प्रोव्हाइड केलेल्या आहेत। आणि आता आपण गॅलरी समोर फरांडा ठेवलेला आहे, बाल्कनी ठेवलेली आहे। जशी खाली पार्किंगच्या वरती कॅन्टिलिवर 7 फूट रुंदीनं बीम घेऊन अशा पद्धतीनं 30 फूट बाय 7 फुटाची प्रशस्त अशी गॅलरी, त्याला SS मध्ये ग्रिल लावलेलं आहे, ग्रिलिंग लावलेलं आहे। आणि आता आपण हॉलमधून हॉलला फॉल सिलिंग केलेलं आहे। आणि आता आपण हॉलमधून मध्ये जो पॅसेज आहे ते एका बाजूला कमोड टॉयलेट आहे, आणि त्यामध्ये कमोड बसवलेलं आहे, वॉल हँगिंगचं टॉयलेट आहे, सुंदर असं कमोड आहे, वॉल हँगिंग सगळं कंपनीचं सामान आहे, डुप्लिकेट काही नाही। आणि एका बाजूला बेडरूम आहे, खाली जो बेडरूम आहे त्याच्याच वरती फर्स्ट फ्लोअरला एक बेडरूम आहे। लाईट फिटिंग सुरू आहे फॉल सिलिंगचं। आणि या बाजूला भरपूर तुम्ही किचनच्या वरती दुसरी बेड आहे, म्हणजे एकूण आपण 3 बेड आणि चौथा जो हॉल आहे वरती तिथं पण बेड करू शकतो। आणि अशा प्रकारे ही रचना आहे मित्रांनो। आणि हे लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन आहे, पार्टली RCC पार्टली लोड बेरिंग आहे। बाल्कनीला आपण बीम घेतलेले आहेत हँगिंग कॅन्टिलिवर, आणि इथून परत आपण हॉलमध्ये आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरच्या। आणि आता आपण आणखीन वरती टेरेसवरती जाणार आहोत, एक छोटा जिना केलेला आहे। आणि ह्या जिन्याच्या सहाय्यानं आपण दुसऱ्या मजल्यावरती जातो आहे। तर वरती आपण आता टेरेसवरती जातो तिसऱ्या मजल्यावरती। आणि या टेरेसवरती अशा प्रकारची रचना आहे, 4 फूट पॅरापेट वॉल केलेले आहे, सुंदर असं लोकेशन आहे। इथून पूर्ण व्ह्यू आपल्याला बाहेरचा नजारा दिसतो आहे। आणि पाण्याच्या टाकेसाठी सुद्धा परत वरती आपण प्रोव्हिजन केलेले आहे, जिन्याच्या कॅपवरती प्रोव्हाइड केलेले आहे, आणि त्या कॅपवरती पाण्याची टाकी बसवलेली आहे। आणि असं प्रशस्त असं सुंदर असं टेरेस आहे, फंक्शन आपण हा टेरेसचा यूज करू शकतो। आणि कमीत कमी जागेमध्ये हे 2 गुंठ्यामध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मित्रांनो, सुंदर परिसर दिसतो। तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा, व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। Thank you for watching this video.
या तुमच्या काही शंका असतील, कमेंट्स असतील, तर जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही जरूर उत्तर देण्याचा